नमस्कार. केवळ बांगलादेशच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही बहुसंख्याक लोकांकडून अल्पसंख्याक लोकांवरती अन्याय अत्याचार होऊ नयेत ही माझी आणि माझ्यासारख्याच आपणा करोडो सर्वसामान्य लोकांची भावना असते. बांगलादेशामध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू आणि अन्य धर्मियांवरती तिथे बहुसंख्य असलेल्या मुस्लिम धर्मियांकडून झालेल्या अत्याचारांचा म्हणूनच आपण सगळेच सुजाण लोक निषेध करतो. भारतातील केवळ हिंदूच नव्हे तर असंख्य मुस्लिम धर्मीय बांधवांनी देखील बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्य धर्मियांवरती झालेल्या अन्यायांचा अत्याचारांचा निषेध केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवही मुस्लिम समाजही त्यामध्ये अजिबात मागे नाही. परंतु पण प्रश्न असा आहे की हे जे आता आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ज्या हिंदुत्ववादी झुंडी सध्या ठिकठिकाणी रस्त्यावरती मोर्चे वगैरे काढत आहेत त्यापैकी किती जणांना इथे अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम किंवा अन्य अल्पसंख्य समाजांविषयी आत्मीयता असते? या झुंडींमधील किती जणांच्या मनामध्ये इथे आपल्या देशात किंवा आपल्या राज्यामध्ये अल्पसंख्य असलेल्या शोषित वंचितांविषयी कणव असते? अगदी फार लांबचं किंवा फार मागचं सोडून द्या, आपल्या महाराष्ट्रात आत्ता अगदी काही दिवसांपूर्वी त्या विशाळगडाच्या पायथ्याशी काहीही संबंध नसताना काही स्वयंघोषित हिंदुत्ववादी झुंडींनी त्या गजापूर गावातील मुस्लिम महिलांवरती मुलींवरती विनयभंग मारहाण आदी अत्याचार केले. आज बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढणारे सगळे त्यावेळी कुठे होते? अशा प्रकारचे शेकडो दाखले मागच्या काही वर्षांमधले मी आपणाला देऊ शकतो. हे साले इथल्या अल्पसंख्य समाजाला स्वतः विविध मार्गांनी त्रास देणार किंवा सरकार किंवा अन्य घटक त्या समाजाची छळवणूक करत असताना यांच्या मनामध्ये आनंदांच्या उकळ्या फुटणार यांना, आणि त्या बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू समाजावरील अन्यायाने मात्र यांना वेदना होणार. ही निव्वळ ढोंगी आणि डबल ढोलकी भूमिका आहे. कोणत्याही धर्माच्या कोणत्याही जातीच्या अल्पसंख्य शोषित वंचित समाजावरती बहुसंख्य समाजाकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारांचा तुम्हाला राग यायलाच हवा. अशा प्रत्येक वेळी तुमचा मनामध्ये आक्रोश आणि संताप निर्माण व्हायला हवा, तरच तुमची भूमिका समतोल आणि मानवतेला साजेशी आहे असं मानता येईल. तिथल्या अत्याचारांचा निषेध करणं हे योग्यच, ते आपण सगळेच आपण करून झालो आहे किंवा अजूनही करतो आहे, पण तिथे झालेल्या घटनांच्या विरोधामध्ये इथे मोर्चे काढून त्यातून इथल्या मुस्लिमांना दुसणं देणं, इथल्या मुस्लिम धर्मियांना खिजवणं, त्यांनी भडकावं अशी कृती करावी कृती करणं, हे सगळं कशासाठी? इथल्या मुस्लिमांनी बांगलादेशात जाऊन तिथल्या हिंदूंवरती अत्याचार केलेत काय? नाही ना. मग तुम्ही इथल्या मुस्लिमांना का टार्गेट करता? तुम्ही इथल्या मुस्लिमांना का आरोपीच्या पिंजऱ्यांमध्ये उभं करता? ते रामगिरी महाराज म्हणून कोणीतरी धर्माचार्य आहेत, काय त्यांना गरज होती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची? आपल्या स्वतःच्या धर्मातील खास खळग्यांविषयी बोला की ते कमी आहेत का? प्रेषितांनी लहान वयातील मुलीशी लग्न केल्याचे दाखले हे जे महाराज आहेत ते आता देत आहेत, आणखी काही काही गोष्टी सांगतायत इस्लाममधल्या, आणि महाराष्ट्रातील सगळं सामाजिक वातावरण दूषित करतायत. त्यांनी इतक्या मागे जाऊन अन्य धर्मीय दाखले देण्याऐवजी केवळ काहीशे म्हणजे अगदी 150-200 वर्षापूर्वीचे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या पुण्यातीलच स्वधर्मातील दाखले द्यावेत की? कोणत्या पेशव्यांच्या बायका लग्नाच्या वेळी किती वयाच्या होत्या ते संदर्भ पहा, आहेत सगळे उपलब्ध. हिंदू धर्मातील 60-70 थोराड वयांच्या पुरुषांची कशी 9-10-11 वर्षांच्या मुलीशी लग्न लावली जायची तो इतिहास काय फार जुना झालेला नाही? आणि मग त्या लवकर विधवा होणाऱ्या किंवा शारीरिक सुखापासून वंचित राहून मग कुठेतरी पाय घसरून गर्भवती होणाऱ्या अडचणीत येणाऱ्या त्या काळातील महिलांच्या मदतीसाठी आपले ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना काय काय दिव्य करावी लागली त्याचा इतिहासही या महाराजांना बहुधा माहिती नसावा. शेकडो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी ज्या काही प्रथा परंपरा होत्या त्या आता राहिल्यात का? इस्लाम मुस्लिम धर्मीय महिलांवरती अन्याय अत्याचार करतो असं या महाराजांचं म्हणणं, आणि इथे
आपल्या धर्मामध्ये थोराड पतीच्या निधनानंतर तरुण विधवा मुलींना महिलांना चितेवरती चढवून जिवंतपणे आणि निर्घुणपणे जाळलं जायचं, त्यांचे वेदनायुक्त टाहो ऐकू यायला नकोत म्हणून चितेच्या अवतीभोवती अनेक वाद्य जोरजोरात वाजवली जायची, या असल्या आघोरी प्रथा म्हणजे महिलांचा सन्मान होता काय? दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याआधी आपल्या घरामध्ये किती घाण होती किंवा अजूनही शिल्लक आहे ते पाहायला हवं. आपले तुकोबा राय आदि संत ते करायचे. या अलीकडच्या आपल्या महाराजांना त्यामध्ये अजिबातच काही इंटरेस्ट नसतो. इस्लाम कसा वाईट, मुस्लिम धर्मीय कसे वाईट हे सांगण्यामध्येच त्यांचं सगळं प्रवचन कीर्तन खर्ची पडत असतं. खरं तर या सुपाऱ्या असतात. हे अलीकडचे बहुसंख्य महाराज वगैरे म्हणजे केवळ संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध आणि विकृत विचारांचे वाहक असतात. बाकी कोणतंही नवीन तत्त्वज्ञान ते सांगत नाहीत. खरं म्हणजे राज्यातील धार्मिक सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, मग ते कोणीही असोत आणि कोणत्याही जाती धर्माचे असोत, त्यांना चाप लावण्याचं, त्यांच्यावरती अंकुश आणण्याचं, त्यांच्यावरती प्रसंगी कायदेशीर कठोर कारवाई करण्याचं कर्तव्य राज्य सरकारचं असतं. इथे आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीच त्या महाराजांच्या दर्शनाला गेले आणि तिथून जाहीरपणे म्हणाले की महाराजांच्या केसालाही या राज्यामध्ये कुणाला कुणी धक्का लावू शकणार नाही, कुणाला हे सरकार धक्का लावून देण्याची परवानगी देणार नाही. म्हणजे कोणतीही कारवाई वगैरे तर दूरच, उलट त्यांनी त्या महाराजांच्या वक्तव्याचं एक प्रकारे समर्थन केलं. राज्याचा प्रमुखच जर अशा भूमिकेचा असेल तर मग त्यांना फॉलो करणाऱ्या झुंडी अधिक चेकाळणार नाहीत तर मग दुसरं काय होणार? काल नाशकात काही घटना घडल्याचं वृत्त आज वाचण्यात आलं. मागील काही काळामध्ये नाशिक सातत्यानं अस्वस्थ करण्याचे उद्योग सुरू असल्याचं दिसतंय. जी काही मालिका वाचायला मिळते त्यातून ते कोण करतं हे काही सरकारपासून लपून आहे का? अजिबातच नाही. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे म्हणाले परवा ते अगदी खरं आहे की हे सगळे सरकार पुरस्कृत उद्योग असल्याचं दिसतंय. ते एक त्या नारायण राणेचं कार्टर, तो तर स्वयंघोषित हिंदू धर्मगुरूच बनला आहे. आता सिंधुदुर्ग पीठ वगैरे काहीतरी लवकर सुरू होईल बहुतेक, नाहीतरी कुठल्या कोणी स्वतःला भगवे कपडे घालून कुठे पीठ स्थापन करावं आणि त्या पीठाचा प्रमुख म्हणून स्वतःला घोषित करावं याला कुठे काही नियम वगैरे आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रवक्तेपदाच्या यादीतून त्याचं नाव गाळून टाकलं, परंतु आपले मूर्ख मराठी टी व्ही न्यूज चॅनल त्यांना काहीतरी भडक काहीतरी सनसनाटी हवं असतं आणि त्या राणेंच्या मुलाचा साऱ्या जगातील सगळ्या धार्मिक बाबींचा दांडगा अभ्यास ना. त्याच्यामुळे हे आपले मराठी न्यूज चॅनलवाले जरा कुठे काही राज्यामध्ये धार्मिक बाबीवरून काही घडलं की लगेच त्याच्यापुढं जाऊन तो आपल्या माईकचा दांडा त्याच्यासमोर धरून उभे राहतात. सगळाच मूर्खपणा, नालायकपणा. ज्या पद्धतीनं अशा प्रकारच्या लोकांना मोकळं सध्या सोडलं जातं आहे, त्यांच्यावर कोणताही अंकुश आणण्यात येत नाही आणि हिंदुत्ववादी झुंडींना ठिकठिकाणी मोर्चे आणि निदर्शनं वगैरे करण्यासाठी परवानगी दिली जाते आहे ते सगळं पाहता या राज्यातील धार्मिक सौहार्द, सामाजिक एकोपा भंग पावावा, वातावरण सगळं गढूळ व्हावं ही खुद्द महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचीच भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे. सरकार असं का करीत असावं? त्याचं उत्तर अगदीच सोपं आहे. अजिबात त्यासाठी डोकं खाजवण्याची गरज नाही. अख्खी सरकारी तिजोरी खाली करून राज्याच्या डोक्यावरती कर्जाचा प्रचंड भार निर्माण करून देखील राज्यातील लोकमत या खोके सरकारच्या बाजूने वळत नाही आहे. उलट असंतोष अधिकाधिक तीव्रपणे वाढत चाललं आहे. हे सर्वसामान्य माणसांचं नाही तर ठेकेदारांचं कॉन्ट्रॅक्टरांचं हित जपणारं आणि पाहणारं सरकार आहे हे जनतेला आता पूर्णपणे पटलेलं आहे. या राज्यातील लक्षावधी भगिनी योजनेचे पैसे घेऊनही आपल्याला मतदान करणार नाहीत ही वस्तुस्थिती या सरकारच्या पूर्णपणे लक्षात आलेली आहे. शेतकरी आधीच प्रचंड अस्वस्थ आहेत, बेरोजगार युवावर्ग अस्वस्थ आणि संतप्त आहे, आरोग्य शिक्षण आदी सर्व सरकारी विभागांची पूर्ण धूळधाण उडालेली आहे. त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे योजना कुठे कुठे आणि किती ठिगळ लावणार? प्रत्येक राज्याचा एक गुप्तवार्ता विभाग असतो, तसा आपल्या राज्याचाही आहे. गृह विभागाच्या अंडर तो कार्यरत असतो. राज्यातील वातावरणाचे सगळे अपडेट्स तो विभाग मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना वेळोवेळी पोहोचवत असतो. सरकार विरोधातील तीव्र नाराजी या विभागाने नुकतीच सरकारला पोहोचवलेली आहे. काही सोर्स आता आपलेही निर्माण झालेले आहेत, त्यातून हे सगळं कळत राहतं. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक काल का घोषित झाली नाही? त्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलेल्या सगळ्या कथा तुम्हाला खऱ्या वाटतात का?
2009 आपली हरियाणासोबतच निवडणूक झाली एकाच तारखेला, 2014 एकत्र झाली, 2019 एकाच दिवशी एकाच एकत्र झाली. त्या सगळ्यावेळी पाऊस होता, गणपती होते, दिवाळी तोंडावरती आलेली होती, सगळंच होतं आत्तासारखंच. तरीही ऑक्टोबरमध्ये निवडणूक व्हायची, मग आत्ताच का पुढे जाते? आत्ताच काय वेगळं घडलेलं आहे? तर वेगळं हे आहे की या राज्यातील वातावरण महायुतीला अजिबात अनुकूल नाही. या रस्त्यावरच्या धर्मांध आणि विकृत झुंडी ज्या सध्या दिसत आहेत ते म्हणजे राज्यातील तमाम जनता नाही, राज्यातील तमाम सुजाण जनता या सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणूनच निवडणूक पुढे पुढे जात राहणार आहे. निवडणुकांना लोकमत आजमावण्याला घाबरणारं हे सरकार आहे. लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशाची असल्याने महाराष्ट्रात सुद्धा झाली, परंतु त्या व्यतिरिक्त राज्यातील कोणत्या निवडणुका महत्त्वाच्या या सरकारनं होऊ दिलात सांगा? महापालिकांच्या निवडणुकांनाही 4-4, 5-5 वर्ष झाली. नगरपालिका, नगरपरिषदा कुठल्याच निवडणुका नाहीत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाही आहेत. काही ना काही कारणांनी या सगळ्या निवडणुका या सरकारनं गेली अनेक वर्ष रोखून धरलेल्या आहेत. लोकशाही संकेतांना, लोकशाही नियमांना सगळी तिलांजली दिलेली आहे, पायमल्ली सुरू आहे सगळी. आणि हेच लोक संविधान हत्या दिन साजरा करायला पुढे पुढे झालेत. संविधान संकटात असल्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं हेच लोक म्हणतात. अत्यंत ढोंगी लोक आहेत ते. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपल्या विचारांचे, आपल्या मर्जीतील प्रशासक या लोकांनी बसवून ठेवलेत आणि त्यांच्याद्वारे शब्दशः अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार, अब्जावधी रुपयांची लूट सुरू आहे सगळ्या राज्यात. सगळीच अंधाधुंद, आंधळं दळतं आहे आणि कुत्रं पीठ खातं आहे या म्हणीचा नेमका अर्थ म्हणजे आपल्या राज्यातील सध्याची स्थिती झालेली आहे. राज ठाकरे यांच्या धरसोडीच्या राजकारणाविषयी आपले कितीही मतभेद असले तरी त्यांनी शक्य असून देखील शिवसेना फोडण्याचं पाप केलं नाही. आपल्या हिमतीवरती स्वतःचा पक्ष काढला, वाढवला. याला मर्दुमकी किंवा शौर्य म्हणतात, याला धाडस म्हणतात. बाजारात स्वतःला विकायला बसलेल्या, विकण्यासाठी स्वतःला तयार असलेल्या बाजारू आमदार खासदारांना अफाट पैशांच्या, सॉरी, खोक्यांच्या जीवावरती विकत घेऊन मोदी शहांच्या साह्याने इडीबिडीचा वापर करून एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. त्यांना स्वतःला त्यात मर्दुमकी वाटत असेल, पण या राज्यातील जनतेला तसं अजिबात वाटत नाही. शिवसेनेतून बाजूला होऊन राज ठाकरे यांच्यासारखा स्वतःचा पक्ष काढून त्याद्वारे राजकारण करीत आजच्या सत्तास्थानी ते जिथे तिथे पोचले असते तर ते कौतुकास्पद ठरलं असतं. त्यात त्यांचं कर्तृत्व दिसून आलं असतं. अजित पवारांच्या बाबतीतही हेच सेम लागू होतं सगळं. या दोघांचंही, म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं स्वतःचं कर्तृत्व काय आता ते ज्या पदांवरती बसले आहेत त्याच्यामध्ये? केवळ मोदी, अमित शहा, फडणवीस सांगतील ते करणं हेच त्यांचं कर्तव्य. यापलीकडे त्यांचं अस्तित्व काय? यांनी स्वतःच्या तोंडाने किंवा यांच्या भाटांनी किती यांचं गुणगान गायलं तरी प्रत्यक्षात हे काय आहेत ते राज्यातील जनता चांगल्या प्रकारे जाणते आणि म्हणूनच या लोकांना निवडणुकांची भीती वाटते. या राज्यातील जनता आपल्याला मतदानातून दूर भिरकावून देईल याची प्रचंड भीती या लोकांच्या मनामध्ये कायम आहे. लोकसभेच्या निकालातून तर ती अधिकच आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुका, निवडणूक लांबणीवरती चाललेली आहे. बाकी काश्मीरची निवडणूक वगैरे सगळे निव्वळ बहाण्यात. सतत मर्दुमकीचा आव आणणारे परंतु प्रत्यक्षात लोकमत आजमावण्यापासून दूर पळणारे अत्यंत पळपुटे असे हे लोक आहेत. बघूया अजून किती दिवस ते असे लोकमत आजमावण्यापासून दूर पळत राहतात. आपण आहोत सगळे साक्षीला. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त करा कमेंट्समध्ये. पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.